तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कापूस सीसीआयला विकला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सीसीआयला आपली रक्कम जमा करण्यासाठी आपल्या बचत खात्याचा नंबर दिला आहे. मात्र बँकेने कित्येक शेतकऱ्यांची ही रक्कम कर्ज खात्यात वळती केली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. या बँकांच्या हेकेखोर फणाविरोधात तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गजूबाहू कुबडे व जयंत तिजारे यांच्या नेतृत्वात बँकेच्या विरोधात एल्गार पुकारत आजपासून हिंगणघाट येथील तहसील कार्यालयासमोर बँकेच्या विरोधात बैलगाडीवर बसून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. अगोदर त्यांच्या सिस्टमनुसार मी माझे बँक ऑफ स्टेट बँक ऑफ हिंगणघाटचे कागदपत्र रजिस्ट्रेशनमध्ये दिले. ज्या दिवशी कापूस लावला त्या दिवशी परत हे कागदपत्राची पूर्तता करून कापूस विकला. कापूस विकल्यानंतर जेव्हा मी चुकऱ्याची वाट पाहत बसलो, सीसीआयने माझ्या म्हणण्यानुसार कापसाचे चुकारे न पाठवता त्यांनी कर्ज खात्यात बँक ऑफ इंडिया ब्रांच वडनेरमध्ये पूर्ण चुकारा कापसाचा पाठवून दिला आणि बँकेने सर्रास कर्ज खात्यामध्ये आपली रिकव्हरी करून घेतली. जेव्हा बँक मॅनेजरला मी म्हणलं की माझे पैसे सेव्हिंगवर करा, त्यांनी सांगितले का वरिष्ठाच्या आदेशाशिवाय मी तुमचा एकही पैसा सेव्हिंगमध्ये करू शकत नाही. त्यामुळे आज जो पैसा मला वर्षभराचा मोबदला म्हणून कापसाचा भेटणार होता तो जर पैसा कर्ज खात्यात गेला तर मला जगायसाठी काही पर्याय नाही. तो पैसा जर माझा सेव्हिंगमध्ये त्यांनी जमा केला नाही आणि मला भेटला नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी इथे त्या शासनाला दाद मागण्यासाठी आम्ही इथे बसलो गजूभाऊच्या समर्थनात. प्रामुख्याने दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिली मागणी ही आहे का सीसीआयच्या माध्यमातून लावलेला कापूस त्या मिळालेला चुकारा हा बँक कोणतीही शेतकऱ्याची अनुमती न घेता हा सरळ लोन खात्यामध्ये ट्रान्सफर करून राहिला आहे. आमचं म्हणणे आहे का बा शेतकऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कोणताही पैसा त्याच्या कपात करू नये, त्या लोनमध्ये टाकू नये आणि लोनमध्ये कपात केलेला पैसा हा बचत खात्यामध्ये जमा करण्यात यावा. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.